आपण पाहत आहात टाइम्स नाईन मराठी न्यूज। जावली तालुक्यातील कावडी गाव बिबट्याच्या भीतीच्या छायेखाली। सातारा प्रतिनिधी मोहसिन शेख। शेतकरी संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री कमलाकर नाना भोसले यांनी प्रशासनाला धारेवर धरून वन विभागाच्या आवारात उद्यापासून कावडी गावाचा मुक्काम ठोकणार। काय म्हणाले पाहूया। मी वन विभागाला माणूस मेला चालतो, अशी जनावरांची हत्या झालेली काल चालती, आणि कुठं जर डुकर मारलं कुणी जर अगदी ससा मारला किंवा असं काही जर हे जे तर त्यांना लगेचच त्या माणसावर लाख दोन लाख अगदी झाडाची फांदी जरी तोडली तरी लाखो रुपये जे फॉरेस्टवाली वन विभागाने त्याच्या अगदी त्याच्या घरादाराव बाहेर अगदी नको नको त्या शेतकऱ्याला अगदी जगणं मुश्किल करतात। पण हे असं जर झालं, आज इतकं नुकसान डुकरं एवढी डुकरांचं जे नुकसान आहे ते वाघांचे आज वाघ आजपर्यंत कधी नव्हते, पण ह्या गेल्या दोन महिन्यामध्ये वाघांचा एवढा हा जो वावर झालाय, परवा वाघाव दापोडी रांजणी इकडे सुद्धा वाघ फिरतोय, पण हे हिने झोपेचं सोंग घेतलेलं ह्या वन विभागाने। ह्यांना कसलंही काही कोणाचं पडलेलं नाही, कोण जगतोय कोण मरतोय ह्यांना काही घेणं देणं नाही। ह्यांना शासनाचे गलिलक्त पगार मिळतात, ऐश्वरामात जीवन चाललंय, काही त्यांना काही एकदम मजेत चाललंय सगळ्यांचं। ही शेतकरी इथं वाघाने खाल्ला काय आणि डुकरानं खाल्लं काय, पीक ठेवलं काय नसलं काय, ह्यांना काही घेणं देणं काय पडलेलं नाही। पण मी शेतकरी संघटनेच्या वतीनं ह्या सर्व शेतकरी कुटुंबाच्या ह्या आज जी भीतीखाली जी आहे त्यांच्या पाठीमागे शेतकरी संघटना ठामपणे उभी आहे। म्हणून मला दुपारपासून मी इथे स्वतः ह्या सर्व कुटुंबाच्या ह्या सर्व ग्रामस्थांच्या ज्या जंगलात जो वाघ आहे आणि त्याच्या आज भीतीखाली जे सगळे कुटुंब हे सर्व गाव ह्या भीतीच्या छायेखाली जे आज दहशतीखाली आहे की कुठे हे जर घरातनं जर बाहेर पडायचं म्हटलं तर आज मला सुद्धा इथनं या गावातनं कमानीतनं आज शिरताना सुद्धा हे दुपारी त्यांचं फोनवर ऐकल्यावर मला सुद्धा विचारायला लागलं की आपण आता चालत निघालो, इथे एकतर यायला रस्ता नाही, त्यांचं जिथं घर इथं याला पायवट चालत आम्ही आलो इथपर्यंत, आणि इथपर्यंत येताना वाघ समोर नेतोय का मागे पुढे नेतोय का आपल्यावर झडप घालतोय काय ह्याची मोठी भीती वाटत होती। म्हणून मी आज इथे येऊन परिस्थिती बघितली तरी सगळी लोक आज भीतीच्या छायेखाली आहेत। अक्षरशः लोक ही 4 वाजल्यापासून तिथून डोंगरातून पळ काढून घरी आली। बकऱ्याचं जे आपण बघतोय समोर बकऱ्याचा गळा फाडलेला आहे वाघानं, आणि हे आज ह्या बकऱ्यावर बेतलं म्हणून ठीक आहे, पण हे सगळे जे शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातले जे शेतकरी ते रोज आपली ही बकरी चारायला किंवा गुरं चारायला गवत कापायला डोंगरामध्ये जात असतात, असं असताना ह्यांच्या 1-8 दिवसापासून ह्यांना एक चावल होती की इथं वाघ आहे वाघ आहे, पण नुसतं वाघ आहे म्हणून काय उपाशी राहायचं का, हे जनावर उपाशी ठेवायची का, म्हणून ते म्हणजे आम्ही जीवावर उदार होऊन सुद्धा ती बकरी चारायला गुरं चारायला आम्हाला जावंच लागतं। पण प्रत्यक्षात त्यांच्या समोर ज्यावेळेस वाघानं झडप त्या बकरीवर घातली त्यावेळेस त्यांना काय सुचलं नाही, आणि त्यांनी घरी ती बकरी आता आपण बघतोय समोर हे बकरीवर त्यांनी बाकीच्या बकऱ्यावर ते पळून गेलं की एक बकरं त्या वाघाच्या तावडीत सापडलं, पण हे बकऱ्यावर घेतलं म्हणून बरं, आज ह्या माणसाचा जर तिथं जर जीव गेला असता तर ह्या वन विभागानं त्यांची दखल घेतलीच नसती। आज जर ह्यांनी जर समजा त्या वाघाला मारलं असत चुकून तर ह्यांनी आज हे कुटुंब हे न बघता पिंजऱ्यात नेऊन कुठेतरी टाक डांबलं असतं ह्यांना, हे वन विभागाला असलंच दिसत नाही। आज वन विभाग ह्यांच्या 4 वाजल्यापासून आज ह्यांना कोणाचाही संपर्क झाला नाही। आता मी मगाशी फोन केला त्यांना असं असं झालंय तर त्यांनी ते कुठलेही प्रत्युत्तर उडवाउडीची टोलाटोरीचं उत्तर दिली, सरळ भाषण आहे त्यांची। ही वन विभागाला माणूस मेला। चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा।